क्रमांक 12 येथे काही युवकांनी तोडफोड केली, त्या युवकांवर दंगलीचे गुन्हे दाखल झाले, त्याबद्दल काय बोलाल? असं आहे, तुम्ही जर बघितलं असेल तर हे 12-22 तारखेला जे शिवराय नगरमध्ये ज्या तरुणाने तोडफोड केली त्याची पहिली पार्श्वभूमी अशी आहे की 21 तारखेला काहीतरी एका महिलेच्या मुलीचं, एका हिंदू महिलेच्या मुलीच्या संदर्भामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून काही आक्षेपार्ह फोटो आणि टिपणे केले गेले. त्याच्यानंतर त्या ताईंनी तशा पद्धतीची पुरुषाला फिर्याद दिली. फिर्यादीच्या नंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 21 तारखेला ही घटना झाली, 22 तारखेला चौकामध्ये त्या महिलेची आणि त्या अमीन खान नावाच्या तरुणाची तिथे झटापट झाली. त्याच्यामध्ये तो व्हिडिओ सगळ्यांनी पाहिलेला आहे. आणि त्याच्यानंतर जे घटना मुक्ताईनगरमध्ये घडल्या त्या सगळ्या घटना जर पाहिल्या तर मुक्ताईनगर शहरातल्या आजपर्यंतच्या सामाजिक सोडवक्याला पहिल्यांदा अशा पद्धतीचं विषय झालं आहे. हे वैयक्तिक भांडण होतं. या वैयक्तिक त्या महिलेच्या मुलीचं फोटो व्हायरल झाल्याने त्याच्यावर तशा पद्धतीचे आक्षेपार्ह टिप्पणी केल्याने त्यांच्या दोघांचं भांडण होतं. पण त्याच्यामध्ये ज्या पद्धतीत पोलीस स्टेशनला काही राजकीय लोकांनी तिथं ठिय्या केला आणि ठिय्या करून गुन्हा दाखल होण्याच्या पूर्वी त्यांना अटक करा अशा पद्धतीची मागणी केली, तोपर्यंत गुन्हा दाखल झाला होता का? तर गुन्हा 23 झाला. पूर्ण 22 दिवस गेला, पूर्ण रात्र गेली, आणि 23 कुठेतरी दुपारी गुन्हा दाखल झालेला आहे. तर गुन्हा दाखल होण्याच्या पूर्वी अटक करण्याची मागणी करणे, गावामध्ये सौधार्याचं वातावरण खराब करणे, राजकीय दबाव आणणे, हे कुठेतरी मला असं वाटतं की या मुक्ताईनगरच्या शांतता आणि सलोख्याला पटणारं नाही आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही जर बघितलं असेल तर संध्याकाळी त्या सगळ्या तरुणांना चौकात आले, जे 200 तरुण होते मुस्लिम समाजाचे, ते ज्या काही कोणता संबंध नाही अशा शिवराय नगरमध्ये गेले आणि तिथे काहीतरी 12-13 घरांची मोडतोड झाली, काही लोकांना धक्काबुक्की झाली, 12 असे FIR पण दाखल झालेले, 200 लोकांच्या नावाने FIR झाले. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी 23 मी मुस्लिम समाजाची जी सगळी अहिलेकार मंडळी म्हणजे जी ज्येष्ठ लोक आहे समाजामध्ये निर्णय प्रक्रियेत असतात त्या मुस्लिम बांधवांना बोलून या संदर्भात त्यांच्याशी मी चर्चा केली. त्यांना सांगितलं प्रकार चुकीचा आहे, हाही प्रकार मारहाण प्रकार बी चुकीचा आहे, आणि त्याच्यानंतर झालेली घटना ठिय्या आंदोलन चौकात जाऊन निदर्शने तिथ्यातून एखाद्या वार्डात जाऊन हिंदू वस्तीमध्ये दगडफेक करणे हे सगळे योग्य नाही आहे. आणि त्यांना तशा पद्धतीची विनंती करून उलट ज्या लोकांच्या घराची शिवरायनगरमध्ये हिंदू वस्तीमध्ये तोडफोड झाली होती त्या घरी त्या समाजाचे ज्येष्ठ लोक गेले, त्यांनी त्या लोकांशी चर्चा केली, त्यांना कुठेतरी दिलासा दिला, धीर दिला आणि भविष्यात होणार नाही दखल आम्ही घेऊ अशाही पद्धतीत चर्चा झाली. ती एक आम्ही सामाजिक सलोख्याची मीटिंग मी PI साहेबांच्या आणि त्या अहिलेकार 550 लोकांच्या माध्यमातून घेतलेली होती. परत संध्याकाळी जी घटना घडली ती सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून बाहेर आलेली आहे. संध्याकाळी इथल्या एका कथित लोकसेवकाने लोकप्रतिनिधीने मुस्लिम वार्डात जाऊन एक अल्पसंख्याक समाजामध्ये सामाजिक सलोख्याची बैठक घेण्याचा बहाणा बनवला, तिथे जाऊन सगळे भडकावे भाषणं केले. त्या तरुणांना कसं माथे भडकतील, त्या तरुणांना हेचा अंदाज नसतो की भविष्यात काय होईल याच्यातून. आपल्या तालुक्याचा, आपल्या या शहराचा, पण या पंचक्रोशीमधल्या सगळ्यात चांगलं गाव की आजूबाजूला सगळं काही झालं 50 वर्षात, पण मुक्ताईनगरच्या या पावनभूमीमध्ये आजपर्यंत एखादी एकादशी आहे, महाशिवरात्री, अशा दिवशी पण मुस्लिम लोकांनी कुठंतरी त्याच्यामध्ये कायदा सुव्यवस्था पाडण्यासाठी, यांना शिस्त लावण्यासाठी प्रयत्न केला की त्यांचे काही सण असतील तर हिंदू लोकांनी अतिशय सलोख्याने त्याच्यामध्ये सहभाग नोंदवला. अशा सगळ्या स्थितीत तिथे जाऊन भडकावी भाषणं करून मी तुमच्या पाठीशी कोण काय करेल, तुम्ही काय कंटिन्यू मार खाल का, मी तुमच्या मागे राहील, काय असेल ते करेल, म्हणजे एखाद्या हिंदू वस्तीत जाऊन दंगल करणाऱ्या लोकांना समर्थन देणे आणि विशिष्ट समाजाला त्याच्यामध्ये प्रोत्साहित करणे हा जो प्रयत्न झालेला आहे हा काही योग्य नाही. आणि या प्रयत्नाचा या झालेल्या प्रकाराचा मी निषेध करतो, कारण हे सोशल मीडियावर आलेलं आहे. एका दोन लोकांची वाद झाला त्याच्यात ते आपण पाच बसू का, वार्डामध्ये घुसले त्याच्यात तुम्ही सलोखानं करता, तुम्ही तिथे भडकाऊ भाषणं करता, तुम्ही ठिय्या देताय, ठिय्या 4-4 तास देताय, पहिल्यांदा गुन्हा दाखल करा आणि मग आरोपी अटक करण्याची मागणी केली पाहिजे ना. गुन्हा कधी दाखल झाला तर 23 तारखेला, आंदोलन कधी केलं तर 22 तारखेला. गुन्हा दाखल करण्यासाठी इथल्या मुक्ताईनगरचा एक प्रभारी अधिकारी पोलीस गाडी घेऊन तो व्यक्ती जिथे ऍडमिट होता अमीन खान त्याला जबाब घ्यायला गेला असं त्यांनी जबाब दिला नाही अशी माहिती आम्हाला मिळालेली आहे. तिसऱ्या दिवशी त्यांनी जबाब दिला 23 तारखेला, मग 23 तारखेला जबाब दिल्यानंतरच अटकेची कारवाई होईल ना. अटकेच्या पूर्वी तो जो तिथे केलेला इव्हेंट होता हा राजकीय इव्हेंट होता आणि याच्यातून
दोन समाजाचा सलोखा बिघडण्याचा प्रयत्न आहे. एखाद्या समाजाला अशा पद्धतीने डॉमिनेट करणे चूक आहे. काल आम्ही मुस्लिम समाजासोबत आहे, आज हिंदू समाजाचा म्हणजे हिंदू मुस्लिम दोघं समाजासोबत कालही होतो, आजही उद्याही राहू, पण अशा पद्धतीमध्ये हिंदू वस्तींमध्ये हल्ला करणे हा निषेधार्थ आहे. काही तरुणांना असं वाटत असेल की करून ते काही करत असतील तर ते धार्मिक नव्हे, ते धर्माच्या व्यतिरिक्त आहे असं मला वाटतं. त्यांचा धर्म मला समजत नाही, पण ते धर्माच्या व्यतिरिक्त असं मला वाटतं, कारण त्यांना मी समजून घेतलेलं आहे. मुस्लिम बांधवांसोबत असंख्य सण मी केलेले आहे, त्यांनी हिंदू बांधवांचे सण केलेले आहे. माझ्याकडे या दरवर्षी जेव्हा मुक्ताबाईची पालखी आषाढी वारीवरून पंढरपूर रिटर्न येत असते, अनेक मुस्लिम बांधव त्या दिंड्यांचे स्वागत करताना अनेक व्हिडिओमध्ये आपण बघितले असतील, आणि असता पण ते मुक्ताईनगरमध्ये राजकारणाच्या माध्यमातून असे द्वेष पसरवणे हे चुकीचं आहे. आणि या निमित्ताने मी आपल्या माध्यमातून पण सगळ्या मुस्लिम समाजाला आणि हिंदू समाजालाही हे आवाहन करेल की यातून सामाजिक सलोखा बिघडणार नाही अशा पद्धतीने प्रयत्न करा. काही मुस्लिम समाजाच्या तरुणांना मी हे पण आवाहन करके चौकात येऊन तोडक्याने जमा जमवणे हे सामाजिक सलोखा बिघडवण्यासारखं आहे, आणि याला कोणत्याच पद्धतीमध्ये दुजोरा दिला जाणार नाही. भविष्यामध्ये अशा पद्धतीचं कोण करत असेल कठोर कारवाई त्याच्यावर होईल, एवढं मला असं वाटतं. या निमित्ताने मला आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे, आणि खऱ्या अर्थाने माझ्या मनामध्ये हिंदू आणि मुसलमान हा याच्या व्यतिरिक्त मुक्ताईनगरकर हा विषय आहे, इडलाबादकर हा विषय आहे, या परिसरातल्या लोकांमध्ये कशा पद्धतीचं चांगलं काम होईल हा माझा एक प्रयत्न आहे. वैयक्तिक भांडणाचं रूपांतर सामाजिक किंवा जातीय झालं नाही पाहिजे, एवढी या निमित्ताने विनंती करतो.